गंगाखेड शहरातल्या लहूजी नगर आणि महात्मा फुले नगर परिसरात अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कार्यवाही करत इकडे सुरू असलेल्या गावठी हातभट्टी अड्ड्यावर रविवारी पहाटे गंगाखेड पोलिसांनी छापेमारी केली. अंदाजे 54,000 रुपयांची गावठी हातभट्टी दारू या ठिकाणी नष्ट करण्यात आलेली आहे. दरम्यान या परिसरामध्ये अवैधरित्या गावठी हातभट्टी आणि देशी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी इकडे धाव घेतली, छापेमारी केली. लहूजी नगर परिसरातील अमर सूर्यकांत जाधव यांच्याकडून 3,360 रुपये किमतीची देशी दारू जप्त करून गुन्हा दाखल केलाय. तर महात्मा फुले नगर परिसरातील जनार्दन उत्तमराव गायकवाड यांच्या राहत्या घरी छापा मारून 20,000 रुपये किमतीची 200 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली आहे. तिसऱ्या कार्यवाहीमध्ये रुस्तम गायकवाड याच्या घरी छापा टाकून राजेश मनोहर याच्या ताब्यातून 3,000 रुपये किमतीची 30 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली आहे. चौथ्या कार्यवाहीत सविता चिकाटे यांच्या घरी छापा मारून 20,000 रुपये किमतीची 200 लिटर हातभट्टी गावठी दारू आणि 7,000 रुपये किमतीचे रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आलेलं आहे.